हॅलो, नमस्कार. मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजन मध्ये. सो इयर एंड सेल्स आता सगळीकडे पाहायला मिळत आहेत, तसंच मोबाईलवर सुद्धा सेल्स सुरू आहेत. सो तुम्ही जर मोबाईल फोन घ्यायचा विचार करत असाल आणि तोही ॲपल, देन ही बातमी, हा व्हिडिओ नक्की पहा. की सेल्स काय आहे आणि किती सूट मिळणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगूच, पण त्याआधी लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. सो 2020 या वर्षाच्या शेवटी ॲपलने आयफोन्सवर सेल आणि सूट देण्याचं ठरवलेलं आहे. 31 डिसेंबर 2020 ते 3 जानेवारी 2021 पर्यंत ॲपल डे सेलची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यात ॲपलच्या विविध उपकरणांवर मोठी सूट देण्यात आली आहे. आयफोन 12वर मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे. ॲपलचा आत्तापर्यंतचा सर्वात लेटेस्ट फोन असलेला आयफोन 12 आता 71,490 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकणार आहे. ॲपल डे सेलमध्ये आयफोन 11 तुम्हाला 46,999 रुपयांना खरेदी करता येऊ शकणार आहे. विजय सेल्सकडून सुरू करण्यात आलेल्या या सेलमध्ये आयफोन 12 प्रो मॅक्स तुम्हाला 1,19,900 रुपयांना विकत घेता येईल, तर आयफोन 12 मिनी आता 60,900 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आयफोन SE 2020 फोन या सेलमध्ये 32,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. ॲपल वॉच सिरीज 6 बाबत बोलायचं झालं तर यावरही मोठी सूट देण्यात आली आहे. ॲपल वॉच सिरीज 6 मधील स्मार्ट घड्याळांची किंमत 35,990 रुपयांपासून सुरू होत आहे. ॲपल वॉच SE तुम्हाला या सेलमध्ये 26,490 रुपयांना खरेदी करता येईल. ॲपल एअरपोर्ट्सची किंमत 12,399 रुपये इतकी आहे, तर ॲपल एअरपोर्ट प्रो तुम्हाला 20,490 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ॲपल डे सेलमध्ये मॅकबुकवरही सूट आहे. मॅकबुक एअर तुम्हाला 59,990 रुपयांना खरेदी करता येईल, तर ॲपलचे स्मार्ट स्पीकर होम पॉड्स फक्त 14,990 रुपयांना खरेदी करता येणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि असे कोणते व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील टेक्नॉलॉजी संबंधित, मोबाईल संबंधित, ते आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. रुपाली शिंदे, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.